नमस्कार, मी कविता. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्टमध्ये. कल्याण डोंबिवली महानगरपालिका नगरसेवक प्रकाश पेनकर यांच्या वॉर्डात हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. महिला शक्ती एकत्र आणण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समस्या कुठलीही असो ती व्यवस्थितरित्या पार पाडण्याचे काम प्रकाश पेनकर यांनी शिवसेनेतर्फे आजपर्यंत केले आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रतिमा पेनकर, वंदना देशपांडे, अंकिता पेनकर, कविता सांगळे, रंजना रवींद्र सांगळे, शर्मिन शेख, प्रीता राजू नायर, नलिनी सुनील नैनानी, रुक्साना पिंजारी, सामना खान ही महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. दरवर्षीप्रमाणे आपला प्रभाग क्रमांक 36 हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण केला आहे आणि लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला आहे. हळद कुंकू बायकांचं सौभाग्याचं लेणं असतं, त्यामुळे हा कार्यक्रम ठेवून आपण त्यांनाही आणि आपले आमचे रिलेशन खूप चांगले सुधारले त्याच्यामध्ये. आणि आम्ही या वर्षी जसं तुम्ही प्रतिसाद दिला असं दरवर्षी तुम्ही आम्हाला प्रतिसाद द्या आणि आम्ही हा प्रोग्राम ठेवतो. सगळ्या समाजातली लोकं येतात आपल्या प्रभागात, त्यामुळे एक प्रकारे चांगलं रिलेशनशिप बिल्ड होतं. तसंच आम्ही दरवर्षी असंच करू, तुम्ही असाच छान करतो. प्रकाश पेनकर, दरवर्षीप्रमाणे ह्या पण वर्षी आम्ही हळदी कुंकवाचा समारंभ आयोजित केलेला आहे. दरवर्षीप्रमाणे आम्हाला भरपूर महिला सहभाग होतात, ह्याही वर्षी भरपूर महिला आम्हाला सहभाग दिलेला आहे. माझी नगरसेविका प्रतिमा प्रकाश पेनकर यांनी हा कार्यक्रम व्यवस्थित आणि चांगल्या प्रमाणे पार पडलेला आहे, राबवत आहे. प्रकाश विश्वनाथ पेनकर हे आमचे नाडके नगरसेवक असून सगळे आम्हाला हे करतात, कधी नाना हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात. प्रत्येक जण आम्हाला आपुलकी असते नानांच्या हळदी कुंकवाची, ती ह्या वर्षीप्रमाणे पण व्यवस्थित छान प्रकारे पार पडलेली आहे. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.